नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब एज्युकेशन चॅनलवरती तर जी केच्या सिरीजमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे येणाऱ्या पोलीस भरतीकरता तुम्हाला याचा नक्कीच फायदा होईल तर क्षेत्रफळाच्या दृष्टीने देशांचा क्रम जर आपल्याला विचारला तर तो आपल्याला या पद्धतीने घ्यायचा यावर भरपूर सारे प्रश्न तयार होऊ शकतात ठीक आहे जसं की ऑनलाईनवर क्वेश्चन तुम्हाला विचारला जाऊ शकतो की क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात जास्त क्षेत्रफळ कोणाचं आहे तर बघा तर त्याच्यामध्ये फर्स्ट नंबर लागतो आपला रशिया या देशाचा ओके तुम्हाला हा पण प्रश्न विचारला जाऊ शकतो की क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारताचा जगामध्ये कितवा क्रमांक आहे तर याचं उत्तर असणार आहे सातवा क्रमांक ओके आणि एक शॉर्टकट पण दिलेली आहे आर सी सी ए बी ए आय ओके तर हा एक वर्ड तुम्ही तयार करा आता बघा मग पहिला नंबर कोणाचा लागतो क्षेत्रफळामध्ये तर सर्वाधिक क्षेत्रफळ रशिया या देशाचा आहे दुसऱ्या क्रमांकाचा जो देश आहे क्षेत्रफळामध्ये तो आहे कॅनडा तिसऱ्या क्रमांकाचं क्षेत्रफळ कोणाचं आहे तर ते आहे चीनचं आणि तुम्हाला सर्वांना माहीत असेल की जगामध्ये सर्वात जास्त लोकसंख्या चीन या देशाची आहे ओके आणि क्षेत्रफळात चीन हा तिसऱ्या क्रमांकाचा देश आहे त्यानंतर चौथा क्रमांक लागतो अमेरिका म्हणजेच यू एस एचा क्रमांक लागतो चौथा क्रमांक ओके पहिले चार पाठ ठेवा किमान रशिया कॅनडा चीन अमेरिका ओके त्यानंतर पाचवा क्रमांक कोणाचा लागतो तर पाचवा क्रमांक लागतो ब्राझील या देशाचा सव्वा क्रमांक लागतो ऑस्ट्रेलिया या देशाचा आणि क्षेत्रफळात सातवा जो क्रमांक लागतो तो, तो लागतो आपल्या भारत देशाचा माहितीसाठी असू द्या जगाच्या एकूण दोन पॉईंट बेचाळीस टक्के क्षेत्रफळ हे भारताच्या वाटेला आलेलं आहे ओके दोन पॉईंट बेचाळीस टक्के क्षेत्रफळ कोणाला मिळालेलं आहे तर आपल्या भारताला मिळालेलं आहे तर हा पॉईंट तुम्हाला इथे लक्षात ठेवायचा आहे ठीक आहे तर काय सांगितलं मी क्षेत्रफळाच्या दृष्टीने प्रथम क्रमांक कोणाचा लागतो तर रशिया सेकंड कॅनडा थर्ड नंबर नंबरवर आहे चीन फोर्थ नंबर अमेरिका फिफ्थ नंबर ब्राझील सिक्स नंबर आहे ऑस्ट्रेलिया आणि सेवन नंबर नंबरवर आहे आपला भारत तर या पद्धतीनं हे चिकेचं लेक्चर आपण कवर केलेलं आहे थँक्यू सो मच